नमस्कार, तिचा जागरच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवात करूयात आजच्या महत्वपूर्ण घडामोडींना. सांगली इथं गुरुवारी रात्री सतीश विठ्ठल सोनटक्के वय वर्ष 50 राहणार वारणाली कर्मचारी वसाहत वारणाली यांचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आलाय. हे कृत्य त्यांचा अल्पवयीन मुलानं केलंय. वडील आईला सतत त्रास देतात या कारणावरून हे कृत्य केल्याचं पोलिसांना सांगितलंय. दरम्यान खुनाची माहिती समजल्यावरती संजयनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. मुलाला ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. सतीश हे पाटबंधारे विभागात नोकरीला होते. त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा किरकोळ कारणावरून वाद होत असे. या वादातून अनेक वेळेला त्यांनी पत्नीला मारहाण केली होती. त्याशिवाय त्यांना दारूचंही व्यसन होतं. दारूच्या नशेत अनेक वेळा ते पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करत होते. रागाच्या भरात त्यांनी पत्नीला मारहाण करण्यास सुरू केली. ही मारहाण होत असतानाच त्यांचा मुलगा त्या ठिकाणी आला. त्याने वडिलांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यावेळेला मुलाबरोबर सतीश यांचा वाद झाला. त्याने घरातील दगडाने सतीश यांना मारलं. हा दगड डोक्यात वर्मी घाव बसला, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. माजी गृहमंत्री आराराबा पाटील यांच्या 60व्या जयंतीनिमित्त अंजनी तालुका तासगाव येथील समाधीस्थळ असलेल्या निर्मळ स्थळावरती विनम्र करण्यात आलं. आई भागीरथी, पत्नी आमदार सुमनताई पाटील, कन्या स्मिता, सुप्रिया, मुलगा रोहित, जावई आनंद थोरात, बंधू राजाराम, सुरेश यांच्यासह आबा कुटुंबियांनी आबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आमदार अनिल बाबर, माजी मंत्री हसन मुश्रीफ, प्रतीक पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख, सिकंदर जमादार, अमित पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर पाटील, ताजुद्दीन तांबोळी, भरत देशमुख, हणमंत देसाई, सभापती रवींद्र पाटील, उपसभापती संपतराव सूर्यवंशी यांच्यासह मान्यवरांनी समाधीस्थळाचं दर्शन घेऊन अभिवादन केलं. सांगली जिल्हा परिषद पदाधिकारी बदलासाठी इच्छुकांच्या हालचालींनी पुन्हा गती घेतली आहे. जत, तासगाव, मिरज तालुक्यातील भाजपा सदस्य तसंच वाळव्याच्या रयत विकास आघाडीने बदलाची मागणी केली आहे. दरम्यान पदाधिकारी बदलाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यांचा निर्णय अंतिम राहील असं पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी स्पष्ट केल्याचं वृत्त आहे. शासकीय नोकऱ्या आणि शिक्षणातील आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची आंदोलनं काहीशी शांत झाली असतानाच आता धनगर समाजाच्या विविध संघटनांनी अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलनं सुरू केली आहेत. परंतु धनगर आरक्षण हा प्रश्नच मुळात राज्य सरकारच्या अधिकार कक्षेच्या बाहेरचा आहे. हा प्रश्न संसदेत कायदा करून सोडवणं आवश्यक आहे. मात्र राज्यातील मंत्री समिती ते संसदेपर्यंत धनगर आरक्षणाची वाट बिकट असल्याचं मानलं जात आहे. राज्यात अनेक भागात धनगर समाजाच्या आंदोलनांनी जोर धरला असून सरकारवरती दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावरती सतारमेकर गल्लीत लगीन घाई सुरू आहे. निम्म्या महाराष्ट्रात उत्सवासाठी तालवाद्य मिरजेतून जातात. कोकणपट्ट्यातील घराघरात सतारमेकर यांनी वाद्य पुरवली आहेत. गोवा कर्नाटकातूनही मोठी मागणी आहे. 300-400 वर्षांची तंतुवाद्य निर्मितीची परंपरा असलेल्या संगीत नगरीत मिरजेत राज्यभरातून ग्राहक गर्दी करतात. विशेषतः श्रावण सुरू झाला की सतारमेकर कुटुंबाला कारखान्यातून बाहेरही पडता येत नाही. गणेशोत्सवासाठी वाद्यांची मागणी जून जुलैपासून सुरू होते. पुण्यानंतर मिरजेतच घाऊक खरेदी विक्री होते. कोकण, पंढरपूर, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटकसह अर्ध्या महाराष्ट्रात वाद्य जातात. 100 अधिक कारखाने आहेत. हल्ली डॉल्बीवर पोलिसांनी वक्रदृष्टी वळवल्यानं मंडळांनी झांज ढोलपथकांना पसंती दिली आहे. त्यामुळे मागणी वाढल्याचं व्यावसायिक संजय मिरजकर म्हणाले. याचबरोबर या बातमीपत्र तिथेच थांबूयात. पुन्हा भेटणार आहोत संध्याकाळी नवीन बातम्यांसह. तोपर्यंत आपण पाहत रहा तिचा जागर. आमचं चॅनल विविध बातम्यांसाठी आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आमचं बातमीपत्र आपल्याला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.